आणि यानंतर बातमी राज्यसभेच्या निवडणुकीसंदर्भातली. राज्यातनं राज्यसभेकडसाठी भाजपकडनं एकूण 9 नावांची यादी समोर येते आणि हीच यादी दिल्लीला पाठवण्यात आल्याचंही कळतंय. या यादीमध्ये कुणाकुणाची नावं आहेत तर नारायण राणे, विनोद तावडे, पंकजा मुंडे, विजय रहाटकर, अमरीश पटेल, माधव भंडारी, चित्रा वाघ, हर्षवर्धन पाटील आणि संजय उपाध्याय या सर्वांची नावं या 9 जणांच्या लिस्टमध्ये आहेत आणि हीच यादी दिल्लीला पाठवल्या गेल्याची चर्चा आहे. या महिन्याच्या शेवटाला 27 तारखेला राज्यसभेसाठी मतदान होईल. राज्यसभेच्या राज्यातल्या 6 जागांची निवडणूक पार पडणार आहे. भाजपच्या वाट्याला 3 जागा आहेत. 9 नावांची यादी ही भाजपकडनं पुढे करण्यात आली आहे. यामध्ये नारायण राणेंचं नाव कॉमन आहे. नारायण राणे हे सध्याचे सिटिंग खासदार आहेत राज्यसभेचे, केंद्रीय मंत्रीसुद्धा आहेत. 9 जणांच्या यादीमध्ये नारायण राणे, विनोद तावडे, पंकजा मुंडे, विजय रहाटकर, अमरीश पटेल, माधव भंडारी, चित्रा वाघ, हर्षवर्धन पाटील आणि संजय उपाध्याय यांच्या नावांची लिस्ट ही दिल्लीला गेल्याचं कळत आहे. यातल्या कोणत्या तिघांना संधी द्यायची याचा संपूर्णपणे निर्णय हा केंद्रीय नेतृत्वाचा असेल असं भाजपकडनं कळत आहे. सुशांत सावंत आपल्याला माहिती देतील. सुशांत, 2 दिवसापूर्वी सागरवर भाजपच्या प्रमुख नेत्यांची जी आहे ती बैठक झाली आणि या बैठकीत राज्यसभेसाठी कुणाची वर्णी लावावी या संदर्भातील चर्चा होती. मात्र अनेकांनी इच्छा जी आहे ती राज्यसभेच्या निवडणुकीसाठी व्यक्त केली, त्यामुळे 9 नावं जी आहेत ती केंद्रीय नेतृत्वाला पाठवण्यात आलेली आहे. 9 नावांची यादी जी आहे ती केंद्रीय नेतृत्वाला पाठवण्यात आलेली आहे. यामध्ये नारायण राणे असतील, विनोद तावडे, पंकजा मुंडे, विजया रहाटकर, अमरीश पटेल, माधव भंडारी, चित्रा वाघ, हर्षवर्धन पाटील, संजय उपाध्याय यांच्या नावांची जी आहे ती यादी केंद्रीय नेतृत्वाला पाठवण्यात आली आहे. त्यातील आता कोणत्या तिघांना केंद्रीय नेतृत्व संधी देत आहे ते देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार. कारण आपण जर बघितलं असेल तर भाजपमध्ये अनेकदा नावं जी आहेत ती चर्चेत येतात, मात्र केंद्रीय नेतृत्व जो निर्णय घेतो तो अंतिम असतो. त्यामुळे आता या 9 नावांपैकी केंद्रीय नेतृत्व नेमकी राज्यसभेवर कुणाला पाठवतं हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे. ज्ञानदा, धन्यवाद सुशांत या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.